प्रधानमंत्री आवास योजना सर्वांसाठी घरे 2022 या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्य शासनाच्या 7 फेब्रुवारी 2019 परिपत्रकानुसार केंद्र व राज्य सरकारने बेघरांना 2022 पर्यंत घरे देण्याची महत्वाकांक्षी मोहीम हाती घेतली असून राज्यातील नगर परिषदांना आदेश देखील देण्यात आले होते, ज्यात अतिक्रमणधारक महत्वाचा घटक आहे. ज्यांना स्वतःची जागा उपलब्ध नसल्याने 2011 पूर्वीपासून वास्तव्यात असलेल्या अतिक्रमणधारकांना लीज पट्टे द्या असे नमूद असूनही आजपर्यंत घाटंची नगर परिषदेने पट्टे वाटप केलेले नाही, ते तात्काळ देण्यात यावे असे सामाजिक कार्यकर्ते महेश पवार म्हणाले. जलाराम मंदिर येथून घरकुल धडक मोर्चाची सुरुवात झाली. महेश पवार यांच्या नेतृत्वात मोर्चेकरी थेट नगर परिषद कार्यालयावर धडकले. तेथे मुख्याधिकारी यांच्या नावे निवेदन देण्यात आले. तेथून तहसील कार्यालय येथे येऊन तहसीलदार पूजा माटोळे यांना निवेदन देण्यात आले. अतिक्रमणधारकांची मोजणी थांबल्यामुळे भूमी अभिलेख कार्यालय घाटंजी यांचे उपअभियंता यांना निवेदन देऊन आंदोलकांनी राहत्या जागेची मोजणी करण्यासाठी आक्रमक भूमिका मांडली. मोर्चाच्या प्रमुख मागण्यांमध्ये अतिक्रमणधारकांना लीजपट्टे मिळावे, सर्वांना घरकुल मिळावे, मंजूर घरकुलाचे पूर्ण पैसे मिळावे, पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत भाडेकरूंना हक्कांचे घरकुल देण्यात यावे, वाढत्या महागाईनुसार घरकुलाची रक्कम 4 लाख रुपये करावी अशा प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या आहेत. घाटंजी येथील एकाही व्यक्तीला घरपट्टे मिळालेले नाहीत, अर्थात त्यांच्याकडून करवसुली होत आहे. हे सर्व अतिक्रमणदार वरील योजनेचे लाभार्थी आहेत, मात्र अद्यापही त्यांना या योजनेत नगर परिषदेद्वारे कोणत्याच अर्ज प्रक्रियेबद्दल विचारणा झाली नसून या योजनेचा कालावधी 2022 आहे. 2022 मध्य उजाडले असून सुद्धा त्यांना लाभार्थी म्हणून कसलीही सुविधा का मिळत नाही, त्यामुळे आपण याविषयीचे गांभीर्य लक्षात घेत तात्काळ यावर कारवाई करावी असे निवेदन मुख्यमंत्री साहेब यांना स्थानिक लाभार्थ्यांनी दिले आहे. तसेच ज्यांना नव्याने घरकुल मंजूर झाले त्यांना आजपर्यंत 1 रुपयाही मिळाला नाही, त्यांचे तात्काळ पैसे देण्यात यावे असेही निवेदनात नमूद केले. प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये ज्यांना जागा घर नाही, जे भाड्याने राहत आहे, अशांसाठी सदनिका बांधून घरकुल देण्याचे प्रावधान या योजनेमध्ये आहे. मात्र नगर परिषदेने यासंदर्भात कुठलेही पाऊल उचललेले नाही. हा विषय लवकरात लवकर निकाली काढावा अशी विनंती महेश पवार यांनी केली आहे. सांगते म्हणून लढाई लढत आहो, खोट असेल तर लढाई लढणार नाही. मी अजून एकदा सांगतो, मी कोणाचे पैसे कळले नाही 1 रुपया. आतापर्यंत सगळ्यांनी मेहनत केली. माय सैनिक कोण आहे माहितीये का? हे एवढे लोक जमा कसे होते? मोहम्मद काका काय मोहम्मद काका अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. फ्लाईव्हील एव्हिएशन अकॅडमी एक ऐसा इंस्टिट्यूट है जहाँ पर एयरलाइन्स एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहाँ कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. फ्लाईव्हील एव्हिएशन अकॅडमी, 1 degree 3 job opportunities. फ्लाईव्हील एव्हिएशन अकॅडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब. फ्लाईव्हील एव्हिएशन अकॅडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वेअर, बिसाइड कर्नाटका बैंक, नागपुर.